नमस्कार विद्यार्थी मित्रो, आज आपण इयत्ता 7वी विषय इतिहास व नागरिकशास्त्र नागरिकशास्त्रातील तिसरा पाठ संविधानाची वैशिष्ट्येचा स्वाध्याय अभ्यासणार आहोत. प्रश्न 1. संघराज्य शासन पद्धतीनुसार अधिकारांची विभागणी कशा प्रकारे केली आहे याची सूची पुढील तक्त्यात लिहा. त्यामधील पहिला भाग आहे संघराज्य शासन. संघराज्य शासनामध्ये संरक्षण, परराष्ट्र व्यवहार, चलन पद्धती, टपाल व्यवस्था, आंतरराष्ट्रीय व्यापार, युद्ध व शांतता, रेल्वे वाहतूक, आंतरराष्ट्रीय वाहतूक यांसारखे अधिकार दिलेले आहेत. राज्य शासन शेती, आरोग्य, कायदा व सुव्यवस्था, स्थानिक शासन, राज्यांतर्गत वाहतूक यांसारख्या विषयांवर राज्य शासनाला अधिकार आहेत. पुढे दिले आहे दोन्ही शासनांकडे असणारे विषय. शिक्षण, रोजगार, व्यक्तिगत कायदा, पर्यावरण, आर्थिक व सामाजिक नियोजन यांसारखे अधिकार दोन्ही शासनांकडे आहेत. प्रश्न 2. योग्य शब्द लिहा. त्यामधील पहिला आहे संपूर्ण देशाचा राज्यकारभार करणारी यंत्रणा. उत्तर संघ शासन, केंद्र शासन. 2. निवडणुका घेणारी यंत्रणा. उत्तर निवडणुका घेणारी यंत्रणा आहे निवडणूक आयोग. 3. दोन सूचींव्यतिरिक्त असलेली सूची. उत्तर समवर्ती सूची. प्रश्न 3. लिहिते व्हा. त्यामधील पहिला प्रश्न आहे संघराज्यात दोन स्तरांवर शासन संस्था असतात. उत्तर देशातील नागरिकांची संख्या मोठी असेल तर सर्व जनतेला राज्यकारभार सहभागी होण्याची संधी मिळत नाही, म्हणून संघराज्यात दोन स्तरांवर शासन संस्था असतात. एखाद्या देशाचा भूप्रदेश खूप मोठा असेल तर एकाच ठिकाणावरून राज्यकारभार करणे खूप कठीण असते, त्यामुळे दूरवरच्या प्रदेशांकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता असते. 2. शेषाधिकार म्हणजे काय. उत्तर भारतीय संघराज्यातील अधिकारांची वाटप 3 सूचींमध्ये केलेली आहे. या सूचींमधील विषयांव्यतिरिक्त उरलेले विषय आणि एखादा नव्याने निर्माण झालेला विषय यांवर कायदे करण्याचा अधिकार संघ शासनाला असतो. या अधिकाराला शेषाधिकार असे म्हणतात. 3. संविधानाने न्यायमंडळ स्वतंत्र ठेवले आहे. उत्तर व्यक्तीमधील किंवा राज्य आणि केंद्र यांच्यातील वादग्रस्त प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी संविधानाने स्वतंत्र न्यायव्यवस्थेची निर्मिती केली आहे. न्यायालये निरपेक्षतेने दोन्ही बाजू ऐकून न्यायदान करीत असतात. न्यायालयावर कोणताही दबाव येऊ नये म्हणून संविधानाने न्यायमंडळ स्वतंत्र ठेवले आहे. प्रश्न 4. स्वतंत्र न्यायव्यवस्थेचे फायदे व तोटे या विषयावर वर्गात गट चर्चेचे आयोजन करा. उत्तर वादग्रस्त प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी स्वतंत्र न्यायव्यवस्थेची आवश्यकता असते. कोणताही निर्णय निरपेक्षपणे घेण्यासाठी, त्यावर कोणताही दबाव नसण्यासाठी स्वतंत्र न्यायव्यवस्था आवश्यक आहे. न्यायालयावर कोणताही दबाव येऊ नये म्हणून न्यायव्यवस्था अधिकाधिक स्वतंत्र ठेवण्याच्या तरतुदी केलेल्या आहेत. त्यामुळे कोणताही निर्णय पारदर्शकपणे होतो, प्रत्येक व्यक्तीला न्याय मिळतो. प्रश्न 5. इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र EVM वापरल्यामुळे कोणते फायदे होतात असे तुम्हाला वाटते. उत्तर इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र वापरल्यामुळे मतपत्रिका मोठ्या प्रमाणात छापण्याचा खर्च वाचतो, त्यामुळे कागदाची मोठ्या प्रमाणात बचत होते. कागद झाडांपासून तयार होतो, त्यामुळे वृक्षतोड थांबून पर्यावरणाचे रक्षण होते. छापील मतपत्रिकेत अनेकदा शिक्का मारताना वर खाली असा प्रकार होत असे, मतदान यंत्राच्या वापरात असा प्रकार होत नाही. इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रामुळे मतदानात कोणताही घोळ होण्याची शक्यता फारच कमी असते. मतदान यंत्रामुळे मतमोजणी लवकर होऊन निकाल लवकर लागतो,
त्यामुळे सर्व यंत्रणांचा वेळ वाचतो. व्हिडिओच्या शेवटी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या पाठावर आधारित टेस्टची लिंक दिलेली आहे, त्यावर क्लिक करा व ती सोडवा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.